सर मोक्षकुंडम विश्वेश्वरैया यांची आपण आज थोडक्यात ओळख करून घेत आहोत मुलांना आपण नुकताच म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी इंजिनियर्स डे साजरा केला हा दिवस आपण अभियंता दिवस म्हणून साजरा करतो कारण सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा हा जन्मदिवस आहे भारतातील अग्रगण्य अभियंता म्हणून त्यांची ओळख आहे बांधकामात त्यांनी अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित करून मोठमोठे प्रोजेक्ट्स पूर्ण केले यांचा जन्म अठराशे एकसष्ट साली कर्नाटक राज्यातील मुद्देनहळी या गावी झाला त्यांचे आईवडील म्हणजे श्रीनिवास शास्त्री व व्यंकटलक्षम्मा हे होते त्यांचे वडील संस्कृत विद्वान होते व आयुर्वेदिक वैद्य होते विश्वेश्वरय्या हे पंधरा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्याने त्यांचे कुटुंब हादरले पुढे अठराशे एक्क्याऐंशी साली मद्रास येथून बी ए झाले नंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे घेतले पदवी घेतल्यावर सर्वप्रथम त्यांनी मुंबई येथे नोकरी केली पुढे दख्खन क्षेत्रात स्वयंचलित पूर द्वार प्रणाली विकसित केली तशाच प्रकारचे धरण पुण्याजवळील खडकवासला येथे बांधण्यात आले त्याच पद्धतीची द्वारे टिग्रा धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसवण्यात आली विश्वेश्वरय्या यांनी हैदराबाद शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने ते सत्कारमूर्ती झाले विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली त्यांनीच तयार केली सर विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण बांधकामात आपले संपूर्ण योगदान दिले धरणामुळे तेथे आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले म्हणून त्यांना मैसूर राज्याचे पिता असे म्हटले जायचे त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखाली अनेक औद्योगिक प्रकल्प सुरू केले प्रामाणिकपणा वेळेचे नियोजन व वे एखाद्या कामात पूर्ण समर्पण यासाठी ते ओळखले जात इतर अनेक कामांबरोबर सन एकोणीसशे सतरामध्ये बँगलोर येथे गव्हर्मेंट इंजिनियरिंग कॉलेजची त्यांनी स्थापना केली ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती जी आजही एक प्रतिष्ठित संस्था आहे त्यांनी जनतेसाठी केलेल्या अनेक कामांमुळे सन एकोणीसशे पंचावन्न साली त्यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ही पदवी देऊन गौरविले त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे जे आजही खूप मार्गदर्शक आहेत अशा या अभियांत्रिकी क्षेत्रातील थोर व्यक्तीचा चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी बंगलोर येथे मृत्यू झाला अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी एवढी भव्य दिव्य कामे केली आहेत की त्यांचा जन्मदिवस पंधरा सप्टेंबर हा अभियंता दिवस म्हणजेच इंजिनियर्स डे म्हणून ओळखला जातो मुलांनो अशा थोर व्यक्तींकडून आपण खूप गोष्टी शिकायच्या असतात त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करायचा असतो अशा या थोर अभियंतांना माझे अभिवादन